नमस्कार, आवाज येतोय ना क्लिअर? गुड इवनिंग ऑल. येस, गुड इवनिंग ऑल. नमस्कार. मी मला जरा मोठा करू का? म्हणजे मला मोठा करायची गरज आहे का? गुड इवनिंग सगळ्यांचं स्वागत. आजच्या भागामध्ये आपण ब्रिटिश साम्राज्यामध्ये कशाप्रकारे भारतीय पिळवणुकीचा संदर्भ सुरू झाला हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सोर्सेसचं थोडंसं जसं मी तुम्हाला सांगितलं, सोर्सेसची थोडीफार अडचण होती आहे, बरं, पण ठीक आहे. हां, आपण त्याला काहीतरी पर्याय शोधूया, काही काळजी करण्याची गरज नाही आहे. काहीतरी पर्याय निघालेस त्याच्यावरती. परंतु चला, नमस्कार. तर अशा पद्धतीने आपल्याला आजच्या भागामध्ये पुढे जायचं आहे की काही घटक जे आहेत ते काही घटक म्हणजे भारताच्या संदर्भातील काही घटक आहेत, ब्रिटिश साम्राज्यामध्ये पिळवणूक झालेले घटक आहेत, त्याची सुरुवात नक्की कशी झाली, त्याच्या सुरुवातीच्या परिस्थिती कशा होत्या किंवा काय होत्या, या सगळ्या गोष्टींची कल्पना जी आहे ती आज आपल्याला या लेक्चरच्या माध्यमातून घ्यायची आहे. आणि खूप हा डेटा जो आहे तो खूप रेअरेस्ट इन रेअर केसमधला सुद्धा डेटा एवढा मिळणार नाही आपल्याला, अशा प्रकारचा हा डेटा आहे. नाही, स्टॉप नाही झालं? स्टॉप झालं होतं का? मी शांत बसलो होतो, स्टॉप नव्हतं झालं. तर अगदी डेटा जसं म्हटलं, येस, डेटा जसं म्हटलं तर खूप रेअरेस्ट इन रेअर केसमधला डेटा आहे. तर भारतीय साम्राज्याचे दिवाळे का निघाले बुवा? म्हणजे अशी परिस्थिती का आली की बाबा भारताच्या साम्राज्याचे अक्षरशः दिवाळे निघाले? बरं, या संदर्भात आपण समजून घेऊया. आता त्यानंतर थेट आपण आता एकदम शांतपणे आणि सगळ्या गोष्टी, कोणीतरी मला आज मेसेज पण केला होता की सर त्याच्या नोट्सच्या संदर्भात काय करता येईल, 100% करता येईल. थोडीशी अडचण होती, ती ग्रुपवरती मी मांडलेली आहे सोर्सेसच्या बाबतीतली, तर एकदा ती बघून घ्या फक्त. त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा अडचणी आल्या किंवा येत आहेत, कारण हे खूप ऑथेंटिक सोर्सेस असल्यामुळे थोडीशी अडचण निर्माण होते. इंग्लिश सोर्स असला तर काही प्रॉब्लेम नव्हता. आता भारताचे स्वातंत्र्य इथपासून आपण सुरुवात करायचं आहे, बरोबर. भारताचे स्वातंत्र्य, खरं तर NCERTचा डेटासुद्धा आपल्याला खूप उपयुक्त पडेल, तो डेटासुद्धा मी वापरणार आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की जागतिक राष्ट्र संघटनेने हुकुमशाही सत्तांवरती विजय मिळवला. 3/9/1939 दुसरं महायुद्ध सुरू झालं. 3/9/1939 दुसरे महायुद्ध सुरू झालं, बरोबर, महायुद्ध. आता या दुसऱ्या महायुद्धाने काय केलं, मानवजातीने पाहिला होता नव्हता एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणातला नरसंहार जो आहे तो नरसंहार या संदर्भात सुरू केला. मग या नरसंहाराची व्याख्या काय किंवा हा नरसंहार कशा पद्धतीने केला गेला, तर याचे वेगवेगळी उदाहरणं आहेत. मग त्यामुळे काय झालं की आता या संदर्भात बघा, जी काही जागतिक राष्ट्र संघटना आहे, बरोबर,
जागतिक राष्ट्र संघटना या संघटनेने काय केलं, हुकुमशाही राष्ट्रांना परास्त केलं. म्हणजे हुकुमशाही म्हणजे कुठली, तर जर्मनी इटली सारखी जी काही हुकुमशाही राष्ट्र होती त्या हुकुमशाही राष्ट्रांवरती विजय मिळवला. आता यांनी विजय कुठल्या तत्वावरती मिळवला, बघा यांनी विजय जो आहे तो यांनी विजय कुठल्या तत्वांवरती मिळवला, यांनी विजय मिळवला की लोकशाहीची रक्षण झालं पाहिजे. बरं, लोकशाहीचं रक्षण झालं पाहिजे. मग आता या संदर्भात जर लोकशाहीचं रक्षण झालं पाहिजे यासाठी तुम्ही जागतिक महायुद्ध करताय, तर मग ज्या देशांना तुम्ही गुलामगिरीत ठेवलेलं आहे त्या देशांच्या गुलामगिरीचं काय, त्या देशाच्या गुलामगिरीचं काय, हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा निर्माण झालेला आहे. मग त्याच संदर्भात आपण पुढे जाऊन विचार करतो की या सगळ्या गोष्टींमुळे, म्हणजे दुसऱ्या महायुद्धातील या सगळ्या प्रक्रियांमुळे भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्न जो आहे, बरोबर, भारतीय प्रश्न किंवा भारतासारख्या देशांचे प्रश्न जे आहे ते जागतिक पातळीवरती पुढे आले, जागतिक लेवलला पुढे आले. मग जागतिक पातळी, येस हॅलो नमस्कार, काय करत जा तुम्ही, पर्सनलसुद्धा हे सगळं शेअर करत जा. आपले जुने वगैरे ग्रुप्स असतील ना तर आठवणीने पर्सनलच शेअर करत जाता. आपल्याला आपल्या सगळ्यांनाच हे सगळा लढा जो आहे तो करायचा आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःहूनच शेअर करत जा. स्टेटस बिटसला तर हे सांगायलाच पाहिजे मला, बरोबर. मग शेअर करा, लाईक करा, हे सगळं करत चला. मग आता जागतिक स्वातंत्र्याच्या संदर्भातील संकल्पना ज्या आहेत त्या सुरुवात झाली, बरं. मग आता या संदर्भात वास्तविकरित्या, बरोबर, आपण आता हे झालं दुसऱ्या महायुद्धाच्या संदर्भात, आता थेट जाऊया फर्स्ट वर्ल्ड वॉरकडे, बरोबर, फर्स्ट वर्ल्ड वॉरकडे, म्हणजे पहिल्या महायुद्धाकडे जाऊया. पहिलं महायुद्ध जे आहे ते 1914 पासून 1918 पर्यंत लढलं गेलं. या 1914 ते 1918 नंतर संपूर्ण जगभर, बरोबर, एक नवी क्रांती सुरुवात झाली संपूर्ण जगभरामध्ये, बरोबर, संपूर्ण जगभर, म्हणजे एक प्रकारे नवी स्वातंत्र्याची आस, स्वातंत्र्य मिळतंय का काय, अशा अनेक संकल्पना, बरोबर, आणि बदलांचं एक प्रकारे नवीन युग सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं, बरोबर. आणि भारताचा जर याच टप्प्यादरम्यान विचार केला, भारताचा, तर दुसऱ्या बरोबर दुसऱ्या टप्प्यात, म्हणजे या 1914 ते 1918चा जो काही दुसरा टप्पा आहे, म्हणजे सर्वसाधारणपणे 1921-22 पासून 1930 ते 1934 पर्यंत, बरोबर, भारत हा आंदोलनांनी घुसळून निघाला. आंदोलनं प्रचंड मोठ्या प्रमाणात भारतामध्ये आंदोलनं झाली. जसं की 1921-22चा विचार केला तर असहकार चळवळीचं आंदोलन, मधल्या टप्प्यांमध्ये क्रांतिकारक चळवळींचं आंदोलन, 1930-30 सुरू झालेलं सविनय कायदेभंग आंदोलन, त्यानंतर गोलमेज परिषदेनंतरचं तापलेलं वातावरण, हे सगळ्या गोष्टी आहेत, बरोबर. पण भारतामध्ये ब्रिटिशांनी काय केलं, ही आंदोलनं जी आहेत ना, ही आंदोलनं अतिशय मोठ्या प्रमाणात दडपशाही करून, बरोबर, दडपशाही आणि थोड्या सुधारणा, दडपशाही आणि थोड्या सुधारणा, या दडपशाही आणि थोड्या सुधारणांच्या माध्यमातून काय झालं, ही आंदोलनं दडपून टाकण्यात आली, म्हणजे आंदोलनं संपवण्यात आली, मोडून काढली. आणि स्वराज्याचं शाब्दिक आश्वासनं देणे, म्हणजे जसे आताचे नेते देतात, बरोबर, शाब्दिक आश्वासने देणे आणि आश्वासनांच्या माध्यमातून जनतेला थोडंसं, नाही का, भुलवत ठेवण्याचा प्रयत्न करणे, जुलवत ठेवण्याचा प्रयत्न करणे, काही घटनात्मक सुधारणा दिल्या, काही घटनात्मक सुधारणा ज्या आहेत त्या घटनात्मक सुधारणा केल्या गेल्या. आता याचा फायदा काय झाला, भारतीय लोकांचा राग येतोय ना येतोय भारतीय लोकांना, तोच भारतीय लोकांचा राग जो आहे तो शमवण्यात ब्रिटिश यशस्वी झाले, बरोबर. आणि या सुधारणांमुळेच काय झालं, 1937 पहिल्या निवडणुका झाल्या. बघा टप्पा कसा जातोय, या सुधारणांमुळे 1937 जे आहे त्या निवडणुका झाल्या. आणि निवडणुका होऊन, बरोबर का, काँग्रेसची जी काही सत्ता असलेली प्रांत आहेत, म्हणजेच 8 प्रांतात काँग्रेसची सत्ता आली. आणि देशामध्ये ही गोष्ट सिद्ध झाली की भविष्याचं सरकार जे आहे ते कशाही पद्धतीने आलं तरी ते काँग्रेसच तयार करणार आहे.
आता काँग्रेस तयार करणार म्हणजे काय? तर त्यामुळे जनतेतील असंतोषाला पायबंद. आता खरं तर काँग्रेसची सत्ता आली मग जनतेमधला असंतोष कमी व्हायला पाहिजे का नाही मित्रांनो? नाही नाही, इथं गंमत उलटी झाली. काँग्रेसची सत्ता आल्यानंतर जनतेतील असंतोष कमी होण्याच्या ऐवजी वाढला, कारण काँग्रेसची सत्ता आल्यामुळे पाठबळ मिळालं, सरकारचं पाठबळ मिळालं. सरकारी पातळीवरती या संदर्भात प्रयत्न सुरू झाले 1939 साली. आता पुन्हा फ्लॅशबॅकमध्ये जाऊया की 1939 साल उजाडलं बरोबर. 3/9/1939 हिटलरने काय केलं, पोलंडवरती हल्ला केला आहे आणि दुसऱ्या महायुद्धाचा आगाज झालेला आहे बरोबर. आणि मग दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर इंग्रजांचे हात दगडाखाली सापडले. आता ब्रिटिशांचे हात दगडाखाली सापडल्यामुळे झालं काय माहिती का? ब्रिटिशांनी भारताला संयुक्त राज्य घटना द्यायची बरोबर, संयुक्त राज्य घटना द्यायची याविषयीचा विचार चालू केला. म्हणजे आपण राज्य घटना देऊया आणि राज्य घटना देऊन भारतीयांचं मन शांत करण्याचा प्रयत्न करूया. तर आता वास्तविकरित्या भारतीय आता ह्या राज्य घटना किंवा या सगळ्या गोष्टींमुळे खुश होणारे नव्हते, कारण भारतीयांना आता माहीत झालं होतं की ब्रिटिश सरकारच्या या कुठल्याही प्रकारच्या दबावाला बळी पडायचं नाही आणि ही राज्य घटना वगैरे काही नाही, सगळं थोतांड आहे. मग भारतीयांनी आपलं आंदोलन जे आहे, नाही माझ्या मागचं तुम्हाला दिसणार नाही ना, ठीक आहे, भारतीयांनी जे आपले आंदोलन आहे याच्या परिणामी अधिक तीव्र केलं बरं, तीव्र केले. म्हणजे बघा ब्रिटिश सरकार, किती सुंदर वाक्य आहे श्रद्धा वेलकम, वाक्य किती सुंदर आहे. ब्रिटिश सरकार ज्यावेळेस काहीच द्यायला तयार नव्हतं त्यावेळेस भारतीय काहीच मागायला तयार नव्हते, आणि ब्रिटिश सरकार बरंच काही द्यायला तयार झालं त्यावेळेस भारत सरकार काहीच घ्यायला तयार नाही, किंवा भारतीय जनता, माफ करा, भारतीय जनता म्हणा, भारतीय जनता काहीच घ्यायला तयार नाही आहे. आणि भारतीय जनता या संदर्भात म्हणते की आम्हाला आता काहीच नको, आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे पूर्ण. मग त्यात काय झालं की दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांनी भारतीयांना न विचारता, संकेत नमस्कार, ब्रिटिशांनी भारतीयांना न विचारता बरोबर या संदर्भात उडी घेतली भारताची दुसऱ्या महायुद्धामध्ये. मग भारतातील जनतेचा जो असंतोष आहे तो जनतेचा असंतोष या संदर्भात वाढीस लागला बरोबर. मग आता या दुसऱ्या महायुद्धामध्ये झालं काय 1939 1939 बरोबर 1939 नंतर? तर भारतीयांचा जो स्वातंत्र्याचा प्रश्न जो आहे, स्वातंत्र्य स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य, हा स्वातंत्र्याचा प्रश्न सर्वात वर आला बरोबर. आता इथे भूमिका कोणाची आली? जागतिक संयुक्त राष्ट्र संघटनेची. आता याची जागतिक संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो UNO बरोबर, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन. युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनने काय केलं या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली की कोणत्या प्रकारच्या शासन पद्धतीत राहायचं आहे हे ठरवण्याचा अधिकार जनतेला आहे. म्हणजे शासन कसं असावं बरोबर, कसे असावे हे ठरविण्याचा अधिकार जनतेला, हे ठरविण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार जनतेला आहे, अधिकार जनतेला आहे. आता जनतेला म्हणजे काय? तर जनतेला आहे म्हणजे जनता ठरवणार की आपल्याला कशा प्रकारचं शासन पाहिजे. आता जे राष्ट्र म्हणजे जी राष्ट्रांची संघटना म्हणते की शासन कसं असावं हे ठरवण्याचा अधिकार जनतेला आहे, वास्तविक तीच राष्ट्रे जी आहेत ती जगावरती राज्य गाजवून आहेत बरोबर, ती जगावरती राज्य गाजवून आहेत. म्हणजे जे ब्रिटिश सरकार म्हणते बरोबर, किंवा जे अमेरिका म्हणते, किंवा जे काही फ्रान्स म्हणते, किंवा जे काही म्हणजे डच म्हणतात ते, पोर्तुगीज म्हणतात ते, ही सगळीच राष्ट्र जी आहे ही दुसऱ्यांना गुलाम बनवत आहे, आणि तेच म्हणतात ते की शासन कसं असावं हे ठरवण्याचा अधिकार जनतेला आहे. मग आता हा मोठा म्हणजे हा मोठा वाद सुरू झाला बरोबर की कोणत्या प्रकारच्या शासन संस्थेत राहायचं. मग संयुक्त राष्ट्र संघाने संयुक्त आघाडी निर्माण केली, तिच्यात दोन साम्राज्यवादी सत्ता म्हणजे ब्रिटन आणि युनायटेड स्टेट्स, आणि दोन प्रजावादी राष्ट्र म्हणजे एक राष्ट्रीय चीन आणि दुसरे समाजवादी रशिया अशी होती. मग सर्व जगभर ज्यावेळेस स्वातंत्र्याच्या चळवळी सुरू झाल्या हुकुमशाहीतून सुटण्यासाठी. आता या दरम्यान संयुक्त राष्ट्र संघटनेच्या भूमिकेच्या नंतर संपूर्ण जगभर जे आहे ती आंदोलनं सुरुवात झाली बरोबर.
ती आंदोलन सुरुवात झाल्यानंतर चळवळी सुरू झाल्या. अशा परिस्थितीतील जगातील इतर राष्ट्रांप्रमाणे भारताने आपल्या स्वातंत्र्याची मागणी अत्यंत तीव्रतेने करून त्यासाठी जवानांना बलिदान करण्याचा आदेश दिला. या आता बलिदान करण्याचा आदेश द्यावा यात आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. मग भारताने सुद्धा आपल्या मागणीची तीव्रता वाढवली, भारताने सुद्धा आंदोलन तीव्र केलं, अगदी रस्त्यावरती जनता उतरली, ब्रिटिश सरकारच्या विरोधात एक जनआंदोलन पेटलं. महायुद्धाच्या आशियाईतील परिस्थितीमुळे ही निकड अतिशय तीव्र झाली. बरं, आता ही तीव्र झाली म्हणजे काय झाली, तर ज्यावेळेस सगळ्यांना नमस्कार एस पी एस आयबद्दल पी एस आयच्या लेक्चरला आपण नक्की बोलूया. मग महायुद्धाची आशियातील परिस्थिती होती, त्यामुळे सर्वात जास्त या संदर्भात संघर्ष निर्माण झाला. बरं, मग आता मला सांगा महायुद्धामधली परिस्थिती काय होती. बरं, तुम्हाला स्टोरी ऐकायची आहे ना, ऐक सांगतो. झालं असं होतं की बाबा आशिया खंडातील ब्रिटिश साम्राज्यवादांनी जपानच्या विस्तारवादाला सहकार्य देण्याचा या संदर्भात पाठिंबा द्यायचा विचार केला. बरोबर का, नीट शांतपणे. भारतातील देखील भूमिका अशाच होत्या की जपानचा जो राष्ट्रवाद आहे त्या जपानच्या राष्ट्रवादाला आपण सपोर्ट देऊया. त्यांना पर्ल हार्बरमधील जपानच्या अतिक्रमणामुळे आश्चर्याचा धक्का बसला. जपानने पर्ल हार्बर, अमेरिकेचं हे नाविक ठिकाण जे आहे, त्याच्यावरती हमला केला होता. आणि जेव्हा आग्नेय आशियातील देश हुकुमशाहीच्या आक्रमणाला प्रतिकार करण्याऐवजी शरण जाऊ लागले, तेव्हा जुनाट वसाहतवादी सत्तांचे पितळ उघडे पडले. कारण त्यांच्यावर ज्या सत्ता राज्य करत होत्या, त्यांना संघटित करून त्यांना दुसरीकडून सैन्याची मदत घेऊन प्रभावी विरोधी आघाडी निर्माण करण्यात अपयशी ठरल्या. म्हणजे भारताला आता जपान कुठल्या गटाचा देश आहे, लोकशाही विरोधी गटाचा देश आहे. पण दुर्दैवाने ब्रिटिशांविरोधात भारताला जपानकडून आशा वाटत होती. मग ब्रिटिशांची ही जी काही फुशारकी, ही पण उघडी पडली, भारतीयांना सुद्धा मागे यावं लागलं. बरं, मग आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सुद्धा इंडियन नॅशनल आर्मी संघटित करण्यासाठी प्रोत्साहन या संदर्भात मिळालं. मग भारतीय स्वातंत्र्यावरती बरोबर या घटनांचा फारसा परिणाम झाला नाही, कारण भारतीय स्वातंत्र्य कुठल्या एका घटनेचा परिपाक नाहीये. भारतीय स्वातंत्र्य कुठल्या एका घटनेचा परिपाक नाहीये, तर सलग 150 वर्ष बरोबर जे आंदोलन भारतामध्ये चालू होतं त्या आंदोलनाचा परिपाक होतं. मग याचा परिणाम असा झाला बरोबर की केवळ लोकशाही तत्वज्ञान सोडलं तरी मित्र राष्ट्रांच्या हिताच्या दृष्टीने भारताची या संदर्भात आघाडी निर्माण करणं अगत्याचं झालं. म्हणजे भारताला सोबत घेणं त्यांना गरजेचंच आहे. कारण जर विचार केला तत्कालीन अवस्थेमध्ये, म्हणजे स्वातंत्र्य ज्यावेळेस मिळत होतं आपल्याला, त्या स्वातंत्र्यामध्ये जगाच्या 1/5 लोकसंख्या जी आहे ती भारताची आहे. म्हणजे जगाच्या 20% लोकसंख्येला तुम्ही गुलाम ठेवताय आणि सांगताय की लोकशाहीसाठी आम्ही महायुद्ध करतोय. पहिल्या प्रथम गांधीजींना असं वाटलं होतं. यस, पहिल्या प्रथम गांधीजींना हे वाटलं की बुवा आपण नाही का ब्रिटिश लोकशाहीच्या बाजूने लढतात आहे, त्यांना अशा प्रकारे आपण विरोध करायला नको. परंतु नंतर लगेचच गांधीजींचा भ्रमनिरास होऊन बरोबर तुम्ही एकीकडे लोकशाहीच्या गप्पा आणि दुसरीकडे जनतेला गुलाम ठेवू शकत नाही ही गांधीजींनी भूमिका मांडली. बरं, मग त्या अनुषंगाने भारताच्या राष्ट्रीय पुढाऱ्यांनी सुद्धा जागतिक हुकुमशाही गटाविरुद्ध लोकशाही विचारसरणीच्या राष्ट्रांना सहकार्य करण्यात आपले हित आहे ही गोष्ट प्रथमपासून जाहीर केली होती. बरं, म्हणजे भारतीयांनी सुद्धा काय केलं होतं या दरम्यान, म्हणजे सेकंड वर्ल्ड वॉरला भारतीयांनी काय केलं होतं की बाबा आपण ब्रिटिशांच्या बाजूने असलं पाहिजे. त्याचं कारण काय ब्रिटिश जे लढत आहेत ते ब्रिटिशांचा लढण्याचा जो संदर्भ आहे तो लोकशाहीच्या बाजूने आहे आणि हुकुमशाही सत्तांच्या विरोधात आहे. मग आता जसं मी तुम्हाला सांगितलं की ही गोष्ट प्रथमपासून भारतीयांनी जाहीर केली होती. प्रतिगामी आणि हुकुमशाही धोरणांना भारताचा प्रथमपासून विरोध होता. याउलट ब्रिटनचे राज्यकर्ते अजूनसुद्धा हुकुमशहांची तळी जी आहे ती उचलत होती, त्यांच्या आक्रमणाला प्रोत्साहन देत होते. बरोबर, मग त्यांच्या आक्रमणाच्या माध्यमातून भारतीय पुढाऱ्यांनासुद्धा हे निश्चितपणे कळालेलं होतं की या जागतिक युद्धामध्ये मित्रराष्ट्र गटाचा विजय होणारच आहे आणि हुकुमशाही गटाचा पराभवच होणार आहे. बरोबर,
मग आता या संदर्भात भारत चीन बरोबर रशिया युरोपमधील लोकशाहीवादी राष्ट्रे यांचं हित होतं या सगळ्यामध्ये. मग भारताची प्रभावी आघाडी निर्माण होऊ शकते का या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत रजनी पामदत्त यांनी उत्तम विश्लेषण केलेलं आहे. बरोबर बरं, एवढं सगळं होऊन सुद्धा बरोबर जागतिक महायुद्धानंतर सुद्धा बरोबर नंतर सगळी परिस्थिती ज्यावेळेस नॉर्मलला आली बरोबर तरी सुद्धा ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य दिलं नाही. बरं, स्वातंत्र्य नाकारलं, दिलं 1947 ला, परंतु ब्रिटिशांनी हा नाही विचार केला की संपूर्ण जगाच्या लोकशाहीसाठी आपण लढतो आहोत आणि भारतीयांना गुलामीत ठेवतो आहोत. विचार करा बरं का सगळ्यांनी नीट शांतपणे. ब्रिटनमध्ये यावेळी टोरी पक्ष जो आहे तो सत्तेवर होता. भारताला स्वातंत्र्य देण्यास किंवा भारताच्या लोकप्रिय पुढाऱ्यांच्या हातामध्ये युद्धकाळापुरता समझोता करून महत्त्वाची सत्ता केंद्र देण्याससुद्धा त्यांचा प्रखर विरोध होता. म्हणजे स्वातंत्र्य नाकारलं यामागे भूमिका होती ब्रिटिश वर्चस्ववादी भूमिका. ब्रिटिश वर्चस्ववादी भूमिका आहे, म्हणजे एकीकडे लोकशाहीचा डंका वाजवायचा आणि दुसरीकडे त्याच माध्यमातून काय करायचं, त्याच माध्यमातून बरोबर गुलाम बनवून ठेवायचं. ब्रिटनचे पंतप्रधान विस्टन चर्चिल त्यांचं असं म्हणत होतं, म्हणणं होतं की ब्रिटिश साम्राज्याची चिरफाड करण्याच्या कार्यक्रमाचे पुढारी पण घेण्यासाठी तो पंतप्रधान झालेला नाही. म्हणजे मी पंतप्रधान ब्रिटिश साम्राज्याचे तुकडे करण्यासाठी झालेलो नाही आहे, तर ब्रिटिश साम्राज्य मजबूत करण्यासाठी झालेले. ब्रिटनच्या राजकीय धोरणाचे हे मुख्य सूत्र अत्यंत भीषण परिस्थितीत सुद्धा सेकंड वर्ल्ड वॉर नंतर बरोबर चर्चिलने या संदर्भात ते ओढत नेलं. बरोबर, ठाम राहिला तो, भूमिकेवर ठाम राहिला नाही, आपलं साम्राज्य लयास जाता कामा नये. 1942 साली क्रिप्सची योजना फसली. फसली का नाही, परिस्थितीच्या गुंतागुंतीमुळे विषण्ण झालेली राष्ट्रीय चळवळ ऑगस्ट ठरावानंतर आणखीनच गोंधळात पडली की नक्की काय करायचे. भारताचे राष्ट्रीय पुढारी जे आहेत ते तुरुंगात पडले. बंदिवासानंतर दुय्यम पुढाऱ्यांची तुरळक चळवळ चालू राहिली. बरोबर, मग त्यामुळे भारतीय समाज जो आहे तो चळवळीनंतर सुद्धा गुलामगिरीतच राहिला. बरं, मग आता वास्तविकरित्या हुकुमशाहीचा पराभव झाला, प्रचंड हादरा बसला, सर्व देशामध्ये लोकप्रिय चळवळी अहमहमिकेमुळे सरपुढे सरसावल्या. म्हणजे ज्यावेळेस सेकंड वर्ल्ड वॉरचा निर्णय झाला बरोबर, त्या निर्णयानंतर लोकशाहीचा विजय झाला असं म्हटलं जाते बाबा. बरोबर, लोकशाहीचा विजय झाला. या लोकशाहीच्या विजयाच्या प्रित्यर्थ भारतीयांना पण वाटलं की भाऊ जगामध्ये लोकशाहीचा विजय होतोय तर आम्हाला पण मिळायला पाहिजे. बरोबर, आम्हालाही स्वातंत्र्य हवं, आम्हालाही स्वातंत्र्य पाहिजे. बर, मग आता साम्राज्यवाद फार दुर्बल झाला होता. बरोबर, नाही नाही लोकनियुक्त नाही आहे ब्रिटनचा, लक्ष्मणजी ब्रिटनचा राजा लोकनियुक्त नाही आहे, ब्रिटनचा राजा वंश परंपरागत आहे. बरोबर, आणि भारताचा जो काही राष्ट्रपती आहे तो लोकनियुक्त आहे, ब्रिटनचा पंतप्रधान लोकनियुक्त आहे, राजा वंश परंपरागत आहे, भारताचा पंतप्रधान आणि राष्ट्रपती दोघेही लोकनियुक्तच आहेत, म्हणजे लोकांनी नियुक्त केलेले आहेत. चला आता पुढे जाऊया. मग भारतीयांना वाटू लागलं बुवा आम्हाला पण स्वातंत्र्य द्या. बरोबर, आणि आता लॉजिक असं झालं की ब्रिटनमध्ये नेमकं गडबड अशी झाली की ब्रिटनमध्ये निवडणुकीमध्ये जो टोरी पक्ष होता त्यांनी प्रचंड आपटी खाल्ली आणि ब्रिटनमध्ये सत्तांतर झालं. बरं, ब्रिटनमध्ये सत्तांतर झालं,
आणि या नवी नव्या सत्तेवर आलेल्या जनतेला नव्या सत्तेवर आलेल्या बरोबर नेतृत्वाला असं वाटत होतं की आता नको बरोबर नेतृत्वाला आशा होती की आता आपल्याला ही सगळी गुलामगिरी ही सगळे राज्य नको प्रत्येकाला स्वातंत्र्य देऊन टाकू आपल्याला काही इथं करायचं नाहीये आता ह्या मजूर सत्ता जी आहे बरोबर मजूर मजूर सत्तेला असं वाटत होतं की बाबा नको ह्या सगळ्या गोंधळात पडायला आणि याच दरम्यान सर्व आशियाई सत्ता जी आहे त्या आशियाई सत्तांनी काय केलं आशियाई सत्ता म्हणजे भारतासारखी आशियाई सत्ता जी आहे त्या आशियाई सत्तांनी आंदोलनं जी आहे ती तीव्र केली आंदोलने जी आहेत ती तीव्र केली आपल्याला थोडंसं या पुस्तकाच्या संदर्भात ना मी जसं ग्रुपवर टाकलं तर थोडीशी अडचण आहे बरोबर ती थोडीशी दूर होऊ द्या इतकं सुंदर पुस्तक आहे मग तुम्ही काळजीच करू नका थोडंसं फक्त अडचण दूर होऊ द्या लवकरच ती होईल पण बरोबर मग आता देशांनी सगळ्यांनी जोरदार मागणी सुरू केली सत्तांतर जागतिक कॉन्टॅक्ट वाढले होते त्यावेळेस की आता तुम्ही बिंदास लढा हे नेतृत्व बदल झालेला आहे मजूर सत्ता आलेली आहे मग आंदोलनं तीव्र झाली इंडोनेशियाच्या प्रजासत्ताकने अँग्लो डच साम्राज्यवाद्यांशी यशस्वीपणे सामना दिला भारतामध्ये 1945-46 स्वातंत्र्याच्या मागणीने परिसीमा गाठली अक्षरशः म्हणजे हिंदू मुस्लिम जनतेने प्रचंड निदर्शने केली ही निदर्शने जी आहे ती आंदोलनं कुठपर्यंत गेली आंदोलनं ही सैन्यापर्यंत गेली म्हणजे सैन्यसुद्धा आंदोलन करू लागलं ब्रिटिशांना कळालं की बुवा आता काही खरं नाही आहे बरोबर मागील योजना आता लागू करणं शक्य नाही आहे मग आपल्या धोरणामध्ये बदल करणं ब्रिटिशांना आता अगत्याचं वाटू लागलं 19 फेब्रुवारी 1946 रोजी पंतप्रधान ॲटली यांनी भारताला कॅबिनेट मिशन शिष्टमंडळ पाठवायचं निश्चित केलं बरोबर आणि या शिष्टमंडळाला निरोप देताना ॲटली काय म्हणतो आहे ब्रिटनचा पंतप्रधान तर ॲटली म्हणतोय मागील योजना आजच्या परिस्थितीला लागू करणं योग्य नाही आहे 1946 तापमान म्हणजे राजकीय परिस्थिती 1920-30 किंवा 42 वेगळी आहे मग आता संयमाने घ्या लोकक्षोभ जनतेचा क्षोभ मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि आता मात्र तुम्ही आक्रस्थळी भूमिका घेऊ नका बरं मग आता जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या नेतृत्वाला आशा होती की आता आपण 1920, 1930, 1942 ही परिस्थिती नाही आता ही परिस्थिती नाही बरोबर आता तुम्हाला सकारात्मक विचार करावा लागेल आता तुम्हाला बदल करावा लागेल बरोबर आता तुम्हाला या संदर्भात झपाट्याने बदल होत राहतील आणि 1920-30 परिस्थिती नसल्या कारणामुळे तुम्हाला निर्णय घेताना आता भारताच्या बाबतीत अत्यंत सकारात्मक विचार करावा लागेल मग आता हा सकारात्मक विचार जो आहे तो सकारात्मक विचार या संदर्भात तुम्हाला कुठेच्या कुठे घेऊन जातो बरं मग जसं मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग ब्रिटिशांनी काय केलं ब्रिटिशांनी या संदर्भात पुढे क्लेमेंट ॲटली काय म्हणतो बघा थोडंसं ऐकून घ्या महायुद्धापेक्षा दुसऱ्या कशानेही जनतेच्या दृष्टिकोनात इतका झपाट्याने बदल होत नाही या प्रश्नात रहस्य आहे त्याला 1914-18 झालेल्या महायुद्धामुळे भारताच्या अपेक्षा आणि ध्येय याच्यावरती काय परिणाम झाले याची पूर्ण कल्पना आहे जनतेच्या आकांक्षांची भरती शांततेच्या काळात संतपणे होत असते मात्र ती लढाईच्या काळात एकाएकी वेग घेते विशेषतः लढाई संपल्यावरती हा फरक होतो ह्याचं कारण लढाई चालू असताना अशा आकांक्षा आकार घेत असतात माझी अशी खात्री आहे ॲटली म्हणतो की आजच्या परिस्थितीत राष्ट्राभिमानाची लाट फार वेगाने भारतात वाढते आणि ती आशिया खंडाभर पसरलेली आहे मग भारताला स्वातंत्र्य द्या भारत ब्रिटिश राष्ट्रकुलात सहभागी करून घ्या भारताला ब्रिटिश राष्ट्रकुलात सहभागी करून घ्या आणि असं जर भारताने केलं तर भारताचाच फायदा आहे मात्र असा निर्णय स्वतःहून भारताने घेतला पाहिजे कारण ब्रिटिश राष्ट्रकुल आणि साम्राज्य ही कोणत्याही बाह्य बंधनांनी एकत्र जखडलेली नाही आहे ती एक स्वतंत्र राष्ट्रांची संघटना आहे आणि समजा उद्या जर भारताने ठरवले की आम्हाला याच्यामध्ये सहभागी घ्यायचं नाही आहे म्हणजे भारत जर म्हणतोय बरं भारताला स्वातंत्र्य आहे हे सगळं घेण्याचं भारत जर म्हणलं की आम्हाला ब्रिटिश राष्ट्रकुलामध्ये सहभागी व्हायचं नाही आहे तर या संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण भारताला येणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे कोणत्याही प्रकारची अडचण
मग ब्रिटिश मुत्सद्द्यांच्या सरकारी भाषणात सुद्धा या ध्येयाचा उल्लेख करताना स्वातंत्र्य हा प्रथमच उल्लेख करण्यात आला. म्हणजेच या ब्रिटनच्या सत्तांतरानंतर ब्रिटिश सत्ताधाऱ्यांच्या भाषणामध्ये स्वातंत्र्य हा उल्लेख प्रथमतःच करण्यात आला. या दरम्यान हा उल्लेख प्रथमतःच करण्यात आला. तरी सुद्धा लोकांच्या अपेक्षा काय होत्या की शिष्टमंडळाच्या सूचनेनंतर भारताला स्वातंत्र्य दिले जाईल त्या फोल ठरल्या. शिष्टमंडळाने केलेल्या शिफारसी आणि त्यानंतर सुचवलेल्या घटनात्मक सुधारणा यांची पुढे चर्चा आहे. या वाटाघाटी योजना काय होत्या, कशा पद्धतीने होत्या, बरोबर हा एक वेगळ्या अभ्यासाचा विषय आहे. मग आता या संदर्भात ब्रिटिश सरकारने खास निवडलेल्या घटना परिषदेने भारताच्या भावी घटनेचा आराखडा कसा असावा हे त्यांनी ठरवा असे 1946 साली जाहीर केलं आणि भारताच्या घटना समितीची स्थापना झाली. मग ब्रिटिश साम्राज्यशाहीला भारतात अजून काही काळ निराळ्या स्वरूपात आपली सत्ता चालू ठेवता येईल हे उघडे. भारताच्या स्वातंत्र्याची लढाई अजून भारताला जिंकायची, पण ती वर्षभरातच जिंकली जाईल एवढी अपेक्षा कोणाला नव्हती. नमस्कार जगदीशजी. मग आता या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला बरोबर, तर भारत हा गेली कित्येक शतकं हा देश जो आहे तो साम्राज्यवाद, विस्तार, साम्राज्य सत्ता यांचा पूर्ण पाया बनलेला आहे. 1941 दरम्यान ज्यावेळेस या संदर्भात या विषयी विचार करण्यात आला त्यावेळेस भारताची लोकसंख्या 389 दशलक्ष एवढी होती, बरोबर, म्हणजे जवळपास 40 कोटीच्या आसपास आहे. आणि एकूण मानवजातीचा 1/5 भाग जो आहे तो 1/5 भाग जो आहे तो या लोकसंख्येच्या संदर्भात असलेला आपल्याला दिसून येतो. मग एवढा मोठा जो भाग आहे, एवढ्या मोठ्या भागाचा संदर्भ जर आपण विचारात घेतला तर मी तुम्हाला या संदर्भात म्हणजे सांगतो की एवढ्या मोठ्या संदर्भाचा जर भाग लक्षात घेतला तर आपल्याला अनेक प्रकारे, बरोबर, अनेक प्रकारे भारतीयांच्या संदर्भात विचार जर केला आपण तर भारताचे प्रश्न हे जगाच्या लोकसंख्येच्या, बरोबर, भारताचे लोकसंख्या भारताचे प्रश्न हे जगाच्या लोकसंख्येचे प्रश्न असलेले आपल्याला दिसून येतात. मग त्यामुळे निश्चितपणे या संदर्भात आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो स्वाभाविकपणे करणं गरजेचं आहे. आता पुढे जाऊन आपण आणखी विचार करूया की याचे काही शॉर्ट पॉईंट्स किंवा शॉर्ट नोट्स किंवा शॉर्ट पॉईंट्सच्या संदर्भात आपल्याला पुढे याचा विचार करता येऊ शकतो का. बरं, आता बघूया कशाप्रकारे एक टप्पा आपण पाहिला होता. चला आता आपण बघूया की त्या सगळ्या लिमिटमध्ये राहून, म्हणजे सगळ्या लिमिटमध्ये राहून आपण विचार करूया की कशाप्रकारे नोट्स आपल्याला काढता येऊ शकतात. जे पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले तेच पॉईंट जे आहे ते तुमच्या समोर आहे. भारतीय स्वातंत्र्याचा उषितकाल, पहिले महायुद्ध, क्रांतीची जगभर एक लाट, 1921-22-30-34 या काळात जनतेच्या आंदोलनांनी घेतलेला उदय, ब्रिटिश सरकारची आश्वासनं आणि सुधारणा, दुसरे महायुद्ध, राज्यघटना देण्याची तयारी, भारतीय जनतेचा असंतोष, त्यामुळे जागतिक युद्धामुळे भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न जो आहे तो निकडीचा कसा झाला, जागतिक संयुक्त राष्ट्र संघटनेने काय जाहीर केलं आणि या संदर्भातील संकल्पना. या नोट्स आता मिळून जातील सगळ्यांना, बरोबर, काय काळजी करू नका आणि कुठल्याही प्रकारे, बरोबर, काही प्रॉब्लेम नाही. मग जसं मी तुम्हाला सांगितलं की दुसरं महायुद्ध जरी संपलं तरी भारताला स्वातंत्र्य काही मिळालं नाही बुवा. समजलं का हा पॉईंट आपल्याला दिसून येतो. दुसरं महायुद्ध जरी संपलं तरी भारताला स्वातंत्र्य काही मिळालं नाही, कारण भारताच्या स्वातंत्र्याची मागणी मान्य करायला ब्रिटन तयारच नव्हता. कॅबिनेट मिशन पाठवलं, फेल गेलं. अनेकांच्या अपेक्षा होत्या की त्यांच्या सूचनेनंतर स्वातंत्र्य दिलं जाईल, त्या फोल ठरल्या. बरं, प्रत्यक्ष भारतीय स्वातंत्र्याचा पहिला हप्ता देण्याच्या ऐवजी ब्रिटिश साम्राज्यशाहीने घटनात्मक सुधारणांचा सुचवलेला हा शेवटचा हप्ता ठरला. कोणता? हा कॅबिनेट मिशनचा. बरं, डोंट वरी, आता नोट्सचा काही प्रॉब्लेम होणार नाही, म्हणजे आय विल ट्राय माय बेस्ट, बरोबर, टू डू इट. मग त्यानंतर पुढे जर विचारची श्रीमंती आणि गरिबी अशा प्रकारचं एक टॉपिक आहे. आता खरं सांगू का तुम्हाला, भारताची जर या संदर्भात 1934 साली पाहणी केल्यानंतर अमेरिकेचा एक प्रोफेसर आहे बचपन यांनी उद्गार काढलं होतं की भारत हा असा देश आहे येथे अगदी मूळच्या स्वरूपातील वस्तूवरती उत्पादन अवलंबून असतं,
गेली 100 वर्ष परदेशातील कारखान्यामध्ये तयार झालेला माल मोठ्या प्रमाणात आयात करतो. त्यांनी परदेशात पूर्णपणे तयार झालेली यंत्रसामग्री आणखी काही थोडे अगदी मामूली स्वरूपाचे उद्योगधंदे भारतात चालू केले. येथे कच्चा माल आहे, कच्चा गोणपाट आहे, सहज काढता येणारा कोळसा आहे, उच्च दर्जाचे लोखंड आहे, मजुरीच्या अभावी उपासमार होत असलेले अनेक लोक आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाने असलेला सोन्याचा आणि रुपयाचा साठा आहे. जेथे बरोबर परदेशात तयार झालेला माल विकला जातो अशी भारतामध्ये उपलब्ध असलेली मोठी बाजारपेठ झालेली आहे. परंतु याचा फायदा मात्र भारताला होत नाही असं त्यांनी डेव्हलपमेंट ऑफ कॅपिटलिस्ट एंटरप्राईज इन इंडिया अशा प्रकारे 1934 ग्रंथामध्ये लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. एका बाजूला ही अत्यंत समृद्ध व्यवस्था बरोबर आणि दुसऱ्या बाजूला भीषण निकृष्ट अवस्था हा विरोधाभास का असेल बरं तुम्हाला काय वाटतं? बरं म्हणजे एवढी विरोधाभासाची परिस्थिती का असू शकते? तर भारतामध्ये रुजलेली भांडवलशाहीच्या मुळांमुळे. बरं भारतामध्ये जी भांडवलशाहीची मुळं रुजली गेली, रोवली गेली, त्याच्यामुळे या संदर्भात हा विरोधाभास आहे भारताच्या श्रीमंती आणि गरिबीचा. आता जगामध्ये ब्रिटिशांच्या पूर्वी म्हणजे ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी जर विचार केला बरं तर भारताचा आर्थिक विकास जगाच्या आर्थिक पातळीमध्ये आघाडीवर होता. बरं आता 1925 एक पुस्तक आहे M.L. Darling यांचं, भारताबद्दलचे आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे भारताची जमीन सुपीक आहे पण जनता दरिद्री आहे. भारतामधील जमीन सुपीक आहे परंतु जनता दरिद्री आहे. अत्यंत मार्मिक स्टेटमेंट आहे, तुम्ही नीट विचार करा. म्हणजे भारताची श्रीमंती, नैसर्गिक संपत्ती वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर दारिद्र्य हे आपलं व्यवच्छेदक लक्षण आहे. म्हणजे पॉवर्टी इज अ डिस्टिंग्विश्ड फीचर्स ऑफ इंडिया. प्राचीन काळामध्ये जर आपण गेलो तर भारताची संपत्ती इतर देशातील लोकांच्या दृष्टीने प्रचंड होती हे सगळ्यांना माहिती आहे. बरं मग प्राचीन काळामध्ये आपण या संदर्भात ह्या गोष्टी ज्या आहेत प्रचंड होती, पण इथं थोडंसं या संदर्भात गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे काय की या वाक्याचा अर्थ जनरलाइज करून घेऊ नका. ऐकून घ्या सगळ्यांनी शांतपणे, या वाक्याचा अर्थ जनरलाइज करून घेऊ नका. भारताची संपत्ती प्रचंड आहे परंतु त्यावेळेच्या प्रवाशांचा जर संदर्भ जर पाहिला आपण, त्या प्रवाशांच्या मते ही खरी संपत्ती म्हणजे जिचे लोकांमध्ये वितरण झाले होते ती नसून समाजातील श्रीमंत आणि वजनदार लोकांच्या हातामध्ये जी खेळत होती ती संपत्ती आहे. लक्षात ठेवा. मग त्यामुळे भारतामध्ये सोन्याचा धूर निघायचा परंतु गावामध्ये एखाद्या घरामध्ये निघायचा. इवन 17व्या शतकामध्ये या संदर्भात जर विचार केला, म्हणजे क्लाईव्ह जो आहे, क्लाईव्ह जेव्हा तो 1757 बंगालची त्यावेळची राजधानी मुर्शिदाबाद येथे आला, त्यावेळेस त्याने आपलं वर्णन लिहून ठेवलेलं आहे बरोबर. तो म्हणतो बंगाल शहर जे आहे ते लंडनसारखे प्रशस्त लोकवस्तीने गजबजलेले आणि समृद्ध आहे. फरक एवढाच आहे की येथील लोकसंख्या बरोबर या येथील लोकांपेक्षा लंडनमधील लोकांच्या हातामध्ये प्रचंड संपत्ती खेळत आहे. पुढे जाऊन या संदर्भात विचार केला तर 17व्या शतकात व्हेनेटियन मनुची नावाचा औरंगजेबाचा मुख्य डॉक्टर होता. तो बंगालचं वर्णन करतोय. तो म्हणतोय मोगलांच्या सर्व राज्यांमध्ये बंगालचे राज्य फ्रान्समध्ये प्रसिद्ध आहे. येथून युरोपला जी प्रचंड संपत्ती पाठवली गेली ती बंगालच्या सुपीकतेची साक्ष पटवते. आपण असंही म्हणू शकतो की ते इजिप्तपेक्षा कमी प्रतीचे नाही आहे. इतकेच नव्हे तर रेशीम, कापूस, साखर, नीळ यांचे उत्पादन इजिप्तपेक्षा बंगालमध्ये अधिक होतं. फळे, केळी, धान्य, मालमल, सोनेरी व रेशमी जर ह्या वस्तू बंगालमध्ये विपुल प्रमाणामध्ये मिळतात. आता विचार करा या गोष्टींचा. आणि हे लिहिले कुणी? परकीय लेखकांनी. बरं मग आता या बातम्यांमधील तफावत, अतिशयोक्ती, शास्त्रशुद्ध पुरावे या सगळ्यांचा अभाव विचारात घेतल्यावर दिसून येते. भारतात ह्यावेळी जे प्रवासी येऊन गेले त्यांनी भारतीय जनतेच्या खेड्यातील लोकांच्याही समृद्धीचे वर्णन लिहून ठेवले.
मात्र स्वातंत्र्यानंतर भारताची परिस्थिती कशी दिसते ती अत्यंत विपरीत झालेली आपल्याला दिसून येते. अशी खूप उदाहरणं तुम्हाला मी सांगू शकतो, खूप म्हणजे खूप उदाहरणं. हा विषय म्हणजे अखंड महासागर आहे. अगदी लहानातला लहान खेड्यामध्ये सुद्धा तांदूळ, पीठ, लोणी, दूध, मका, इतर भाजीपाले, साखर खाऊ वाटेल तितकं मिळत असेल असं ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हल्स इन इंडिया ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस एडिशनच्या 1924 पान नंबर 238 वरती स्पष्ट केलेला आहे. हा मागच्या पेजवरचा व्हेनेटियन मनुची जो आहे तो तर औरंगजेबाचा मुख्य डॉक्टर आहे. तो म्हणतो की त्याच्या आठवणीमध्ये तो लिहितोय हे सगळं, बंगालचं राज्य फार प्रसिद्ध आहे. इसवी सन 1660 सुमारास फ्रेंच प्रवासी बर्नियर यांनी बंगालला 2 वेळा भेट दिली. तो काय म्हणतोय, बंगालला 2 वेळा भेट दिल्यावरती मला जी माहिती मिळाली त्यावरून असं मानावं असं वाटतं की इजिप्तपेक्षा बंगाल अधिक समृद्ध आहे. तो कापूस, रेशीम, साखर, लोणी प्रचंड प्रमाणात निर्यात करतो. बंगालला लागणारा गहू, भाजीपाला, धान्य, पक्षी, बदके व हंस यांचे भरपूर प्रमाणात उत्पादन करतो. डुकरे, मेंढ्या, बकरे यांचे अजस्र कळप आहेत. प्रत्येक जातीचे मासे तेथे प्रचंड प्रमाणात आहेत. राजमहालापासून समुद्रापर्यंत अखंड कालवे खणले आहेत. ते प्राचीन काळापासून गंगा नदीपासून आणलेले आहेत. त्यासाठी भयंकर कष्ट करावे लागले. त्यांचा उपयोग जलवाहतूक आणि पाणी पुरवठ्यासाठी होते. मग ह्या गोष्टींचा जर विचार केला तर भारताची संपत्ती बरोबर इतकी प्रचंड होती, ठीक आहे, भारतामध्ये संपत्तीची तफावतता होती हे मान्य करू, मात्र सांपत्तिकदृष्ट्या भारत अत्यंत समृद्ध असलेला आपल्याला दिसून येतो. आणि या समृद्ध भारताच्या संदर्भातच आपल्याला अनेक प्रकारचे जे काही बरोबर गुलामगिरीचे जे काही संकल्पना आहेत त्या भारतावरती किमान 200 ते 300 वर्षे जे आहेत त्या लादलेले आपल्याला दिसून येतात. मग जागतिक परिस्थितीमध्ये भारताची परिस्थिती ब्रिटिशांनी कशी करून ठेवली होती याचं हे सुंदर उदाहरण आहे. द इंडियन इंडस्ट्रीयल कमिशनने आपल्या 1916 ते 1918 रिपोर्टची सुरुवात काय केली होती बघा. ज्यावेळी आजच्या औद्योगिक विकासाचे माहेरघर जे पश्चिम युरोप खंड ते असंस्कृत टोळ्यांनी गजबजलेले होते, म्हणजे पश्चिम युरोप जो आहे तो ज्यावेळी असंस्कृत टोळ्यांनी गजबजलेला होता त्यावेळी भारत आपल्या राजांच्या संपत्तीबद्दल आणि आपल्या लोकांच्या उत्कृष्ट हस्तकला कौशल्याबद्दल प्रसिद्ध होता. त्यानंतरच्या काळामध्ये पश्चिमेच्या साहसी व्यापाऱ्यांनी भारतात प्रवेश केला आणि त्यावेळी भारतातील औद्योगिक प्रगती ही त्यावेळच्या अत्यंत प्रगत युरोपियन देशांनी केलेल्या औद्योगिक प्रगतीपेक्षा किंचितही कमी दर्जाची नव्हती. व्हाय एम आय टेलिंग यू दिस, बरोबर काय हे तुम्हाला मी सांगतोय, तर तुम्ही विचार करा. मला सुद्धा ही माहिती खूप नवीन आहे. ज्यावेळेस हे पश्चिम युरोप ज्यावेळेस भटक्या टोळ्यांनी गजबजलेलं होतं त्यावेळेस भारत हा त्याच्या संपत्तीसाठी जगामध्ये प्रसिद्ध होता. सर थॉमस हॉलंड इंडस्ट्रीयल कमिशनचा चेअरमॅन आणि भारतीय खनिज उत्पादनावरील एक तज्ज्ञ 1908 आपल्या रिपोर्टमध्ये म्हणतो, भारतामध्ये उत्पादन झालेल्या लोखंडाचा उच्च दर्जा, उत्तम दर्जाचे पोलाद निर्माण करण्यासाठी युरोपमध्ये आज वापरात असलेल्या नवीन पद्धतीची भारतातील आगाऊ प्रतिकृती आणि तांबे, पितळ यांच्यापासून जे काही तयार केलेल्या सुंदर वस्तू यांनी धातू शोधक विद्येच्या बाबतीत सर्व जगात भारताला एकेकाळी प्राधान्य मिळवून दिलं होतं. संपूर्ण जगभरामध्ये भारताला प्राधान्य मिळवून दिलेलं आपल्याला दिसून येतं. मग विचार करा मित्रांनो फक्त की एवढाच प्रचंड समृद्ध असलेला जो काही भारत आहे बरोबर एवढा प्रचंड समृद्ध असलेला भारत या संदर्भात आपण ब्रिटिशांनी कुठल्या अवस्थेमध्ये आणून ठेवलेला होता. मग ब्रिटिशांनी ज्या पद्धतीमध्ये अवस्थेमध्ये भारताला आणून ठेवलेलं होतं त्या पद्धतीमध्ये त्या अवस्थेमध्ये जगातला तत्कालीन अवस्थेचा कोणताही गरीब देश नव्हता. म्हणजे समृद्ध जगाच्या पाठीवरती सर्वात समृद्ध असलेला देश जगाच्या पाठीवरती सर्वात भिकार अवस्थेमध्ये आणून ठेवण्याचं काम जे आहे ते ब्रिटिशांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. विचार, मग हे अत्यंत धक्कादायक होतं आणि हे मात्र इंडिया टुडेमध्ये अत्यंत स्पष्ट स्वरूपात सांगितले. बोलता बोलता माझ्या हे सुद्धा लक्षात नाही आलं की आपलं टाईम उरकून गेला होता. बरं, टाईम उरकून गेला होता आपला, पण काही काळजी करू नका, वी विल कंटिन्यू. बरं,
मग त्यामुळे या संदर्भात या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर निश्चितपणे काहीतरी या आपल्या दृष्टीने म्हणजे सकारात्मक न्यूज आहे, सकारात्मक बातम्या आहेत. नोट्सची काही काळजी करू नका. येस, आता आपलं लेक्चर वाटायला लागलं ना. येस, वाटायला तर हे नोट्स रेडी होतील, मला फक्त 2 ते 3 दिवस द्या फक्त. मी काय करतो, 2 ते 3 दिवस एक्स्ट्रा काम करतो, म्हणजे एक्स्ट्रा काम करून थोड्याशा नोट्स पुढे जमा करून ठेवतो, बरोबर. आणि त्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या पद्धतीने मग तुमचं चालू ठेवा. मात्र माझी काम, माझं काम जे आहे ते चालू झालेलं आहे, म्हणजे जो दर्जा आहे आपला त्याच दर्जाचं काम चालू झालेलं आहे, काहीच काळजी करू नका. मग त्यामुळे अशा पद्धतीने आपलं लेक्चर जे आहे ते आपलं लेक्चर चांगलं चालू झालेलं आहे. मलासुद्धा आनंद आहे की आपण या संदर्भात अशा पद्धतीने करतो आहे. तर आपल्याला थांबावं लागेल आजच्या भागामध्ये, मग पुढच्या भागामध्ये भेटूया. तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असेल तर त्यांना सांगा की सबस्क्रिप्शनवरती ऑफर चालू आहे, ते ऑफरचा आनंद घ्या, म्हणजे ऑफरचा आनंद घ्या तुम्ही, कारण ऑफर जी आहे ती खूप सुंदर आहे. तर त्या अनुषंगाने नक्की विचार करा की काय करता येईल, कशा पद्धतीने करता येईल आणि माझ्यापर्यंत पोहोचा. चला.